आमच्या गावात म्हणजे 500 लोकसंख्या आहे, म्हणजे मतदान फक्त 500 आहे, लोकसंख्या 900 आहे, मतदान 500 आहे. आणि सगळेजण तुम्ही शेती करता का? हो, सर्व शेती करतो. कशाची शेती करता? भात शेती, म्हणजे भात नागली वराई उडी, आणखी सोयाबीन फक्त ना आमच्याकडे. सोयाबीन पण होते पण जास्त पावसामुळे आमच्याकडे होत नाही. आता ही खरीपाचं पीक म्हणजे भात शेती आलेली आता आतापर्यंत एवढं हे आलेलं आहे. सध्या आता इथून पुढं म्हणजे चालू आहे टमाटी वगैरे काही आली. पावसाने अशी परिस्थिती केली. पोटल्यात पाणी गेला झाले गरबत. आज त्यांनी पाऊस मध्ये गेला उपयोग आहे, पण आता शेवटी त्याचा कडबात ढोरांना पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यातून काहीतरी 50-25% काय जे धान्य निघत त्याचा उपयोग आता ते करावाच लागेल. जसं आहे तसं खावा लागेल. आता त्याच्यातून काय उत्पन्न निघत त्याच्यावर पुढचा अवलंब. आता जे भात तयार झाले ना, दरवर्षी कसं राहायचं, भात म्हणजे आम्ही हे काढलं का डायरेक्ट मेलमध्ये नेल्यावर सगळा तांदूळ येत होता, पण या वर्षी डायरेक्ट आपण जर मेलमध्ये नेला तर डायरेक्ट बारीक कमी होईल. म्हणजे तिला व्यापारी सुद्धा कोणी घेणार नाही, ते आम्हाला घरचे घरी खावं लागेल. हा, पण जेवढा निमात येणारच आहे ना. हा, निमा जे येईल ते. नाही नाही, हे सगळं म्हणजे काय म्हणजे दुसरं जर म्हणजे कृषीवाले येऊन कोणत्या एखादं प्रत्यक्ष किंवा हे जमिनीमध्ये काय शिकतंय असं जर पाहणी करून जर हे केलं तर होऊ शकते ना. आतापर्यंत कोणीच दिलं नाही, कृषीवाल्यांनी सांगितलं नाही का माती परीक्षण करायला पाहिजे. वाटतं ना आम्हाला, वाटतं का सगळं दुसरं पण पीक घ्यावा, पण झालं पाहिजे ना, याला थोडस आम्ही मार्गदर्शन करायला द्यायला पाहिजे. आणि भरपाई कोणती देतात? आतापर्यंत म्हणजे कर्जमाफी आता 2-3 वर्षापासून आम्ही जे चालू शेतकरी होतो, आमच्या सोसायटी आमच्या थकेल होते तर आम्ही भरल्याच नाही, म्हणजे कर्जमाफी होणार आहे. कसली कर्जमाफी झाली? फक्त आश्वासन देत कर्जमाफी नाही, काहीच नाही. शेतकऱ्यांचं फक्त मतापुरतीला आले का तुम्हाला हे करतो ते करतो मत घेऊन गेले का तुम्ही कोण ना आम्ही कोण. एवढीच्या गावाने काय होतं आणखीन सांगा. उमेदवार जो राहतो एवढीच्या गावाने काय होतं 500-600 मतदानाने काय होतंय आणखीन सांगणारे असे राहतात. कर्जमाफी नाही, कोणतं तरी मग एक समजा तिकडनं सरकारने आम्हाला दुसरा अनुदान देऊन शेतीमध्ये थोडस उत्पन्न वाढले असे आम्हाला काय तरी त्यांनी हे द्यावा ना. पीक विमा काढले म्हणजे दरवर्षी पीक विमा काढायचे, त्याच्यात कोणाचाच फायदा नाही. त्या यावर्षी फक्त आम्ही 5-6 जणांनी पीक विमा काढले. आता दरवर्षी ते जे 700-800 हजार रुपये गेले म्हणजे शेतकरी काय पाहतोय, आपल्याला काहीच भेटत नाही. मग भरून उपयोग काय? इकडे नुकसान तर भरपूर होते. भाताला म्हणजे 30 हजार रुपये एकरला. भाताला म्हणजे 560 रुपये. येतात 30 हजार रुपये. आश्वासन आहे फक्त बरं का, ते भेटतील असं नाही, आश्वासन आहे. नाही ना, ते आतापर्यंत विमावाल्यांनी दिलंच नाही ना. आतापर्यंत 1 रुपया नाही, आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही. पिक पाणी झाली म्हणजे या गावची गणेशगाव झाली, नागरी नगरची राहिली.
आता तुम्ही सगळेजण इथे बसले होते, काही काम नाही आता शेतीला. आपला तो खूप जातो शेत कोण कोण आला ते सोंगायला आम्ही जाते नाही पावसामुळं. दररोजचा पाऊस सकाळपासून 5 वाजेपर्यंत थोडासा राहील शांत. आता तुम्हाला 5 वाजेपासून सुरू सांगतो बर का, आमच्या या काही पट्ट्यामध्ये जिंदगी असा पट्टा जो आहे इकडे कार्य करताही नाही आमला. आता माझा तुम्हाला आम्ही आता रोज टीव्हीला पाहतो इकडे पाहतो, मराठवाड्यात कधी नुकसान झाली नाही झाली कधी दुष्काळ, मराठवाड्यात पाणी नाही काही कामाला पाणी नाही काही कामाला पाणी द्यावं असं मी काळजीत पाहिलं. काही ठिकाणी पाणी भरपूर पडायला लागलं म्हणजे दुष्काळ झालं. आता आमच्या तिथं खूप पट्टा आता हा पट्टा जो आहे शिंगण्यापासून ते तिकडं कळवणपासूनचा असा पट्टा हा आदिवासी ग्रामीण पट्टा आहे दिवसपुरी. इकडे एकही कार्यकर्ता म्हणून बोला खाल्ल्याने आजपर्यंत आता मी ह्या शिर्यायची वाईट आहे काही लोकांनी ते म्हातारपणा पैसे मला शिर्यायची वयाचा मानला असेल मला ती पैसे मिळत म्हातारपणाचे शिर्यायची वय आहे चांगले उद्याल जरूर त्याचा लागेल. दोन एकर गेलो नाही बस तुम्ही जनरलमध्ये यायला ते 2 एकर जागा आहे 2.5 एकर त्याच्या तिघं भाव जागा आहे हा ग्रामीण भाग जो आहे आता इकडे आमच्या इकडे 100-100, 90-80 कोटी नागरिक कडे आता 5 पाहिलेच करते रोग जातो हे नागरिक म्हणजे इकडला कोणी विचार करता या पट्ट्याचा. तुम्ही म्हणाल का पार याच्यापासून इगतपुरीपासून ते इकडं कवलपर्यंत हा पट्टा म्हणजे आखा येत आहे सुरगाणा ते झिंडुरी तिरुंब इगतपुरी थोडंसं झालाय ना त्याच्यात आम्हाला 10-15 पर्यंत रुपये मिळले. हा म्हणजे आम्हाला आता ह्या आमच्या गावाला असं रोजगार सुद्धा नाही. रोजगार कोणता असा जवळपास आता फॉरेस्ट आहे, फॉरेस्टचे आले दुसरीकडून आणायचे कुठून तरी उचलून खड्डे खोदून घ्यायचे झाडं लावून घ्यायचे खुरपायला दुसरे जाण्याचे रोजगार सुद्धा या गावाला काहीच नाही. रस्ते नाही आणखीन आता त्याच्यामध्ये आम्हाला पाणी 2 महिने इतकी अडचण येते पेलाच पाणी येते 3-4 किलोमीटर पाणी आणावं लागत. 2 महिने म्हणजे इतकी अडचण येते का म्हणजे डायरेक्ट पाण्याची योजना नाही. पाण्याची योजना आता जवळजवळ 2012 पासून नाही झाले ते आणखीन अमलात आली नाही. आज करतो उद्या करतो फक्त आश्वासन पोकळ आश्वासन काय कामाला देतात देऊच नका ना. सरकारच्या भरोश्यावर का आमचा काही शेतकरी सुद्धा बसेल नाही तरी शासन आता जगवाय घेतलं लोकांनी काही शासन नाही लावत होते जवळजवळ 20 रुपये किलो किलो वाटा 2-3 किलो पाहिजे देतात शेतात जातात लोक खरी बरं का त्याच्यावर जातात त्याच्यावर शेतीवर नाही शासन आता बरं आहे ते शासन आम्हाला देतो 2 रुपये किलो गहू देते 3 रुपयाने म्हणून बरं आहे. आता इथून आमची एक 2 गाड्या भरून जातात गिरणार ते डायरेक्ट मिक्सच्या 300-400 रुपये जो आज रोज असतो आम्ही आतापर्यंत नाही गेलो पण जो रोज असेल तो म्हणजे आम्हाला रोजगार नसले म्हणून पुढे पण जावं लागतं ना. पावसाळ्यात भरपूर पाणी आणि उन्हाळ्यात काहीच पाणी नाही. मेन पाणी आहे म्हणजे तिथे जमीन एकदम व्यवस्थित आहे सगळं काय तर मेन पाणी आहे. पाणी असलं इथलं इथंच रोजगार आहे उपलब्ध होईल आणि सगळं काही इकडे बाहेर जायचं रोजभर पाणी पाहिजे एवढी पण सिंचाई का काही माणसं जर आजारी पडली तर एखादा भांडा ठेवतो एखादा जाग ग्रहण ठेवतो आता हे वर्षाचं पीक तुमचं व्हायला
काळे गोरे दाणे हे पुढल्याच वर्षी एवढा आवाज लागला रदीचे जी बियाण जर काही प्रमाणात उपलब्ध करून जर दिले शासनाकडून मला कृषी करून कोरडवाव हरभरा मसूर वाटाणा अशी जी पिकं जी धान्याचे पिकं जे आहेत ते जर त्याचं बी बियाणं जर उपलब्ध झाला तर आम्ही त्याच्यावर काहीतरी थोडंफार